नमस्कार, ज्ञान गंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये माझा आवडता सण दसरा या निबंधाविषयी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला दसरा या सणाविषयी अधिक माहिती मिळू शकेल. तसेच तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. चला तर आपण माझा आवडता सण दसरा याविषयी माहिती बघूया. दिवाळी सण मोठा नाही आनंदात तोटा. होय, हे खरे आहे, दिवाळीसारखा दुसरा सण नाही. दिवाळीच्या सणाला सणांचा राजा म्हणतात, पण माझा आवडता सण मात्र आहे दिवाळीच्या आगमनाची वर्दी देणारा सण दसरा. आपला भारत देश हा सणांचा व त्यानिमित्ताने मिळणाऱ्या सुट्ट्यांचा देश आहे. सण म्हणजे खावे प्यावे, मस्त मजेत दिवसभर लोळावे असे समीकरण ठरले आहे, पण हे खरे नाही. प्रत्येक सण मानवाच्या जीवनात आनंद स्फूर्ती व काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा घेऊन येतो. प्रत्येक सण आपली सांस्कृतिक परंपरा, धार्मिक एकता, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकीचा संदेश घेऊन येतो. प्रत्येक भारतीय सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य व महत्त्व आहे. दसरा सणासंबंधी सुद्धा काही पौराणिक व धार्मिक कथा प्रचलित आहेत. एक पौराणिक कथेनुसार याच दिवशी प्रभू रामचंद्राने लंकेचा राजा रावणावर विजय मिळवला होता. रावण वध करून प्रभू रामचंद्राने प्रजेला न्याय, स्वातंत्र्य व आनंद मिळवून दिला, निर्भय बनवले व धर्माची मर्यादा व प्रतिष्ठा राखली. रावण वध म्हणजे अन्याय, अत्याचार, कौर्य आणि अधर्मावर मिळवलेला विजय. त्याची स्मृती म्हणून हा सण सर्व भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा करतात. दुसरी एक कथा आहे, याच दिवशी राजा रघूने आपल्या शौर्याने व पराक्रमाने देवांचा राजा इंद्राला पराभूत केले व त्याच्याकडून भेट म्हणून सुवर्ण प्राप्त केले व ते सर्व सुवर्ण सोने प्रजेला दान केले. याची आठवण म्हणूनही हा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या घराला देवालयाप्रमाणे सजवतात. घराबाहेर सडा घालणे, रांगोळी काढणे, दरवाजांना मंगल तोरण बांधणे, देवांची पूजा अर्चा करणे, थोड्याफार फरकाने अशा प्रकारे हा सण सर्व देशभर साजरा करतात. या दिवशी लोक नवीन कार्याचा, व्यवसायाचा अथवा उद्योगाचा शुभारंभ करतात. या दिवसाला हिंदू समाजात एक विशेष स्थान आहे. या दिवशी कार्यारंभ करताना मुहूर्त किंवा वेळ बघावा लागत नाही. हा दिवस असत्य, अपवित्र व अमंगलावर सत्य, पावित्र व मांगल्याचा विजय मानला जातो. दसऱ्या अगोदर 8-9 दिवस काही ठिकाणी रामलीला सुरू होते. अश्विन शुद्ध दशमीला म्हणजेच विजयादशमीला हा सण साजरा केला जातो. गोडधोड नैवेद्य देवाला अर्पण करतात. संध्याकाळी सर्वजण सर्वांना प्रेमाने सोने म्हणजे आपट्याची पाने देतात, यालाच सोने लुटणे असेही म्हणतात. पूर्वी राजे महाराजे याच दिवशी नव्या मोहिमा सुरू करत. प्रत्येक कार्यासाठी हा दिवस शुभ असतो. या दिवशी सुरू केलेल्या कामात सफलता म्हणजे विजय नक्की मिळतो. दसऱ्याचा हा सण आम्हाला अधर्माचा, असत्याचा त्याग करून सत्याच्या व अधर्माच्या मार्गावर चालण्याचा संदेश देतो. सर्वांना आपापसातील राग द्वेष भांडणे विसरून एकत्र येण्याचा संदेश देतो. काहीतरी करून दाखवण्याचा, नवे संकल्प करण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच मला दसरा हा सण खूप खूप आवडतो. अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखनामध्ये माझा आवडता सण दसरा या निबंधाविषयी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये माहिती बघितली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला विविध प्रकारचे निबंध लेखन, पत्र लेखन, जाहिरात लेखन, वृत्तांत लेखन या प्रकारचे व्हिडिओ बघायला भेटतील. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद.